नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला अभ्यासपत्रिका पंधरा हा विषय सुरू होता मराठी भाषा आणि अर्थार्जनाच्या संधी यामध्ये आपला पहिला घटक जो आहे तो प्रसार माध्यमातील अर्थार्जनाच्या संधी आणि भाषिक कौशल्य यात आपण जी प्रिंट मीडिया आहे मुद मुद्रित माध्यमात त्याविषयी विस्तृत चर्चा केली आणि त्यानंतर आपण जे दुसरं माध्यम आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमं त्यामधलं आकाशवाणी या माध्यमावरती चर्चा करत तर त्याच्यात आकाशवाणी काय आहे काय स्वरूप आहे तिचं कोणते कार्यक्रम असतात <coughs> आपल्या जीवनामध्ये आकाशवाणीचं काय महत्त्व आहे या संदर्भात आपण चर्चा केली आता आपले आपण ही चर्चा आकाशवाणीची पुढंच सुरू ठेवूया आता या आकाशवाणीवर जे कार्यक्रम असतात ते आपण पाहतो सगळेच जण आपण आका रेडिओ ऐकतो अगदी पहाटेपासून आकाशवाणी सुरू होते आणि संध्याकाळी शेवटची सभा त्याची संपते तर दिवसभर असं लोकांच्यासाठी इथं विविध कार्यक्रम सादर केले जातात तर त्या कार्यक्रमांचं जे स्वरूप आहे त्यावरती आपण आता चर्चा करूया तर पहिलं जे कार्यक्रम आहे ते संवादात्मक स्वरूपाच्या आपल्याला ऐकायला मिळतात आता हे संवादात्मक कार्यक्रम हा रेडिओवरच्या कार्यक्रमांचा पाया म्हटलं पाहिजे यामध्ये निवेदक आणि त्याचं निवेदन ह्या दोन बाबी असतात कोणी म्हणजे आपल्याला जो आवाज कानावर ऐकायला पडतो तो तो जो आहे आवाज तो म्हणजे निवेदकाचा आवाज आणि त्या निवेदकाचं निवेदन आपल्या कानावरती पडत असत आता रेडिओमध्ये नियमितपणे हे कार्यक्रम आपल्याला आ, सादर करता केलेले आपल्याला दिसतात तर पहिला म्हणजे संवादात्मक कार्यक्रम असतात त्यानंतर दुसरा कार्य कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा भाग आणि सगळे जनसामान्य किंवा कोणीही अत्य अत्यंत उत्सुकतेने ऐकायला उत्सुकतेने ग तयार असलेला घटक किंवा तो कार्यक्रम म्हणजे बातम्या आकाशवाणीवरून व्यक्त होणार प्रक दिल्या जाणाऱ्या बातम्या हा कार्यक्रम सगळ्यांच्या आवडीचा आणि सगळेजण आतुरतेनं त्याची वाट पाहत असतात मित्रांनो एक काळ असा होता की आज आपल्या हातात मोबाईल वगैरे आहे क्षणात आपल्याला जगात काय घडतं घडतंय ते कळतंय पण एक काळ असा आहे की त्या काळात लोकांना फक्त रेडिओवरनं काही बातम्या मिळा आल्या ऐकायला तरच आणि त्या त्यावेळेला तो रेडिओ काय असा दिवसभर काम करत नव्हता काही ठराविक वेळेलाच तो सुरू असायचा आणि त्यात एक कार्यक्रम मात्र ठराविक वेळेला दिलेला बातम्यांचा त्या त्या ठराविक वेळेला त्या बात ती बातमीपत्र सादरही केलीच जातात आणि लोक मग ते ऐकायसाठी आतुरतेनं बसलेले असायचे गावात कुठेतरी एकाच्या एखाद्याच्या घरात सुरुवातीला रेडिओ होता नंतर या आले सगळीकडं म्हणजे विशेषतः जुन्या काळातली जी मा आपली सैन्य दलातली मंडळी आहेत किंवा जुन्या काळातली माणसं ज्यांनी म्हणजे इथे झालेली युद्ध जे चीन भारत किंवा पाकिस्तान भारत यासारख्या युद्ध युद्धांचे साक्षीदार आहेत तर त्यावेळेच्या त्यांना युद्धाच्या बातम्या किंवा आज काय घडतं ते कळायचं माध्यम कुठलं होतं तर हे आकाशवाणी ते लोक गमती सांगतात किंवा क क्रिकेटसारखा खेळ क्रिकेटचं जे धावतं समालोचन आहे खेळाचं आता कोणी आज टी व्ही किंवा मोबाईलमध्ये आपल्याला चाललेले क्रिकेटचा खेळ प्रत्यक्ष आपण बघू शकतोय पण हे आकाशवाणी हे ऐकायचंच माध्यम त्यामुळं लोक किंवा गा गावात एखाद्या दे, देवळाच्या किंवा पारावरती असं स्पीकर लावला जायचा आणि ऐकत बसायचे खाली या आज इतकं म्हणजे हे प्रभावी माध्यम एके काळात आपल्याला ठरले त्यामुळं बातम्या हा आकाशवाणीचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम आहे जगभरातील रेडिओवरून बातम्या ह्या दिल्या जातात आणि त्यां त्यांचं त्या वेळाही ठरलेल्या असतात आजही हे रेडिओवरचं बातमीपत्र आजच्या काळात सुद्धा महत्वाचं ठरतं आपत्तीच्या आप काळात तर प्रत्येक क्षणाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे माध्यम प्रभावी ठरतं म्हणजे बातम्या पहिला कार्यक्रम कुठला संवादात्मक दुसरा दुसरा कार्यक्रम रेडिओवरील बातम्या तिसरं रेडिओवरून मुलाखती घेतल्या जातात मग वेग वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत वेगवेगळ्या वेग विषयाचे किंवा प्रसिद्ध व्यक्ती खेळाडू कलाकार म्हणजे अगदी साहित्य कला चित्रपट नाट्य उद्योग शेती अशा क्षेत्रात ज्यांचं काम आहे अशा लोकांच्या मुलाखती घेतल्या जातात किंवा काही प्रसंग येतात आपत्तीसारखे त्यात काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे आता सध्या कोरोनाचा काळ आपण अनुभवतोय पण ह्यामध्ये जी काम करणारी फ्रंटलाईनर जे योद्धे आहेत त्या त्यांच्याविषयी त्यांच्या मुलाखती आपण आज ऐकतोय किंवा त्या घेतल्या जातात तर हे, हे कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा महत्वाचे या ठिकाणी होतात दुसरा आणखी कार्यक्रम म्हणजे व्हॉक्स पॉप व्हॉक्स पॉप शब्द नीट ऐका व्हॉक्स पॉप म्हणजे जनमत जाणून घेणं हे एखादी गोष्ट आ, जी आहे ती समाजामध्ये घड घडत असते आणि त्या त्या विषयावरती लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्याचं काम इथे केलं जात तर आ, त्याही आपल्याला यामध्ये लोकांची मत त्या ठिकाणी प्रसारित केली जातात त्यानंतर रेडिओवरती समालोचन काही का वेगवेगळे वेग कार्यक्रम घडत असतात उदाहरणार्थ पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे सारखे राष्ट्रीय सण किंवा शिव आंबेडकर जयंती शिवजयंतीसारखे कार्यक्रम तर ह्या ह्यांचं समालोचन म्हणजे आ आज या हे कार्यक्रम कशा पद्धतीने साजरे झाले तर त्याचं एक धावता आढावा घेणारे का राजकीय कार्यक्रम असतात धार्मिक कार्यक्रम असतात खेळाचे सामने यांचं धावतं वर्णन या ठिकाणी केलं जातं आणि तोही औत्सुक्याचा विषय असतो तोही औत्सुक्याचा विषय आपल्याला असतो आणि ते आवडीनं ऐकले जातात आतापर्यंत जे आपण कार्यक्रमाचं स्वरूप बघतोय त्यात ही आवड इथे दिसते त्यानंतर सगळ्यात आणखी एक लोकप्रिय आणि आव रेडिओवरची का रेडिओ ऐकण्याचं कारण ते म्हणजे रेडिओवरचे संगीत का ऐकवणारे कार्यक्रम तर आता ह्याच्यामध्ये गा आपण सगळेजण रेडिओवरती विविध प्रकारचं गाणी ऐकत असतो तर ते ऐकताना त्यात शास्त्रीय संगीत आहे चित्रपट संगीत आहे पाश्चात्य शास्त्रीय संगीत जे आहे वेस्टर्न ते पॉप संगीत असे जगभरातले रेडिओ स्टेशन जे आहेत ते वेगवेगळ्या भाग त्यांच्या त्यांच्या भागातले जे संगीत आहे त्या संगीताचे कार्यक्रम आपल्याला श्रोत्यांना ऐकवत असतात आपल्याकडे भारतात म्हणजे जे क्लासिकल म्युझिक आहे शास्त्रीय संगीतात कर्नाटकी संगीत आहे आणि उत्तर हिंदुस्थानी संगीत तर त्या त्यांचे विशेष कार्यक्रम होताना दिसतात आणि त्यालाही प्राधान्य मिळतं म्हणजे श्रोते ऐकतात काही चित्रपट गीतांचे कार्यक्रम असतात त्या ठराविक वेळेला तेही श्रोत्या ऐकताना दिसतात एफ एम सारख्या वाहिन्या तर चित्रपटांच्या वरती खाजगी जे चॅनेल्स आहेत ते तर अधिक या चित्रपट संगीताला महत्व दिले देताना दिसतात जुन्या नव्या चित्रपटांची गीतं आपल्याला ऐकायला मिळतात त्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे नभोनाट्याचा हे नभोनाट्य म्हणजे रेडिओवरती सादर होणारं एक नाटकच फक्त ते नभोवाणी म्हणजे आकाशवाणीला दुसरा पर्याय शब्द नभोवाणी वापरला जातो म्हणून ते नभोनाट्य तर यात आपल्याला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय अशा विषयांवरती किंवा ज्या सत्य घटना आहेत त्याच्यावरती आधारित नाटिका छोटे छोटे नाटिका इथे काय तीन तासाचं नाटक तुम्हाला ऐकवलं जात नाही कारण आकाशवाणीला वेळेची मर्यादा असते आणि त्यामुळं तुम्हाला लघुनाटिका तिथे आपल्याला सादर केलेला ऐकायला मिळतात कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त दोन तास इतका कालावधीमध्ये ही नाटक आपल्याला ऐकायला मिळतं आणि त्यातनं श्रोत्यांचं मनोरंजनही होताना दिसत त्याचबरोबर रेडिओ वरती आणखी कार्यक्रम म्हणजे माहितीपट दिला जातो म्हणजे एक डॉक्युमेंटरी दस्तऐवज तिथे आपल्याला सांगितलं जातं उदाहरणार्थ एखाद्या विषयावरचं वास्तव किंवा सत्य माहिती रेडिओवरती दिली जाते ती रे तिला म्हणतात रेडिओ डॉक्युमेंटरी तर यामध्ये तिथे पुरावे वगैरे देऊन त्याविषयी माहिती दिली जाते उदाहरणार्थ अलीकडे काही ठिकाणी म्हणजे कोकणात कातळ शिल्प सापडायला लागले किंवा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी शिलालेख सापड सापडत आहेत तर त्या त्यामागचा इतिहास ते शिलालेख सापडले कसे कुठल्या काळात आहेत याचं एक डॉक्युमेंटरी माहिती तिथे आपल्याला मिळू शकते तिथं काल्पनिक गोष्टीला थारा नसतो जे आहे ते सत्य पुराव्यानिशी आपल्याला सादर करावं लागतं ते तो एक कार्यक्रम ऐक ऐक श्रोते ऐका आएक, ऐकण्यासाठी उत्सुक असतात त्यानंतर रेडिओवरती पूर्वी रूपक हे एक सदरात कार्यक्रम सादर व्हायचा म्हणजे दर रविवारच्या दिवशी तो कार्यक्रम असतो तर हा रूपक म्हणजे काय तर एक छोटीशी नाटिका एक फार वेळ नाही कमी वेळेत पण जिव्हाळ्याचे विषय घेऊन येणारा असा तो कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये मग मुलाखत असते नाट्यमय संवाद असतात संगीत कविता सगळ्याचा वापर आ, त्या ठिकाणी केला जातो आणि एक संगीतमय असं एक छोटीशी नाटिका म्हणजे रूपक आ, सादर केलं जातं आणि त्यामध्ये सुद्धा नाविन्यता असते आपल्याला सुद्धा ले रूपकली लेखन का करता येऊ शकतो तो कार्यक्रम एखाद्या विषयावरचा आपण तयार करू शकतो त्यानंतर डॉक्यू ड्रामा आता हा डॉक्यू ड्रामा जो कार्यक्रम आहे तो आ, कसा आहे तर नभोनाट्य आणि माहितीपट म्हणजे डॉक्युमेंटरी आणि नभोनाट्य यांचं एकत्रित रूपांतर त्या ठिकाणी केलं जातं म्हणजे जी तुमच्याकडं माहिती संकलित आहे त्या संकलित माहितीचा माहितीवरती तुम्ही एखादी नाटिका तयार करायची आणि ती सादर करणं त्याला काय म्हणतात डॉक्यू ड्रामा ड्रामा म्हणजे नाटक आणि डॉक्यू म्हणजे डॉक्युमेंट जी माहिती आहे तुमच्या डॉक्युमेंट्स आहेत त्यावरती आधारित नाटिका सादर करणं आणि ते लोकांसमोर मांडणं हे ते आधार असतो म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला आधारभूत असतात डॉक्युमेंट असतात त्यामुळं ते लो, लो, तेही लोक म्हणजे श्रोते उत्सुकतेनं ऐकत असतात त्यानंतर जो कार्यक्रम आहे बघा आकाशवाणीवरती किती प्रकारानं कार्यक्रम आपल्यापुढं सादर होताना दिसतायत श्रोत्यांच्या सोबत एखाद्या दे विषयावर फोनद्वारे चर्चा करणं किंवा त्यांच्याकडनं आलेल्या प्रश्नांना उत्तरं देणं फोनवरून तज्ज्ञांच्या मार्फत ह्याला याला काय म्हणायचं फोन इन कार्यक्रम त्यानंतर चर्चा आकाशवाणीवरती आणखी एक कार्यक्रम होतो तो म्हणजे चर्चेचा चर्चात्मक कार्यक्रम असतात विशेषतः साथीचे रोग नैसर्गिक आपत्ती यावरती आता कोरोनाविषयी देखील चर्चात्मक कार्यक्रम होऊ शकतात तर अशा कार्यक्रमांच्या आता हे सगळं कार्यक्रम आहेत तर एवढ्या सगळ्या कार्यक्रमांचं लेखन करताना आपल्याला भाषिक कौशल्य वापरावं लागतं म्हणून या कार्यक्रमांच्या संहिता लिहिताना एखादी नाटिका लिहायची आहे एखादी डॉक्युमेंटरी लिहायची आहे तर ती जी मजकूर आहे ती संहिता जो आहे ती लिहिताना भाषिक कौशल्याचा वापर करून आपण आपल्याला अर्थार्जन करू शकतो आणि आपलं यामध्ये करिअर घडवू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आकाशवाणीवरती भाषिक कौशल्यांचा वापर कसा करून आपण अर्थजन करू शकतो ते कार्यक्रमांच्या स्वरूपाविषयी माहिती घेतली तर या भागामध्ये आपण इथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद